नवरदेवाच्या बहिणीने वधूवरांच्या शेलाचे गाठ बांधा. ओ रेणुक ताई, बिना उखाणा घेताच तुम्ही गाठ बांधणार वय? आधी उखाणा घ्या मग गाठ बांधा. नाही गा अम्मा, घेते घेते ना. आजचा दिवस आहे खास, जया गौरीच्या लग्नाचा. आजचा दिवस आहे खास, ज्या गौरीच्या लग्नाचा. शेखरराव मारतात खुशार क्या, जणू पुतळाच मदनाचा. रेणू, एक बी संधी सोडू नकोस हा. शेखररावांना टॉमना मारायची. मुलगी कोणाची हवी? आता मात्र धापाटा खाशीलच हा. असं आहे थांबा, आता मी बी जुळवतो. सदन, मदन, वदन. हो दाजी, अहो तुमचं काय? अहो फकस्त करवली नाव घेते, तेव्हा तुम्ही बंद ठेवा तुमचं वदन. तुम्ही करा ती विधीनं सुरुवात. वधूवरांनी अग्नीला नमस्कार करा. अग्निनारायणाय नमः, प्रार्थना पूर्वकं नमस्करोमि. चला आहुतीला सुरुवात करा. आहुती म्हणजे उडी मारायची. आत्ताच लग्न झालं माझं. खबर अहो लंडन वाले बाबू, आहुती म्हणजे होमाला सुरुवात करा. हो करा करा, सुरुवात करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा स्वाहा. वधूच्या भावाने वराचा कान पिळण्यासाठी या. आता बरोबर सापडले जयदीपराव तावडीत. सांगा, आमच्या बहिणाबाईच्या आयुष्यभर काळजी घेणार का नाही? असं नाही बोलणार तुम्ही, थांबा. हो दाजी, सोडा 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 दाजी. बोला की दाजी, काय कान उपटताय माझा? अहो नाही. तुमच्या बहिणीचं जास्त ऐकायला नको म्हणून एकच कान शिल्लक ठेवताय का? हो अहो, आमचं मान कुठं आहे? अकाउंट ट्रान्सफर करेल. बघितली का आमची ओळख? माझाच भाऊ आहे तो. वधूवरांनी अग्नीला नमस्कार करा. अग्निनारायणाय नमः, नमस्करोमि. आता वधूवरांनी फेऱ्यासाठी उभे राहा. वधूच्या भावाने भाताच्या लाह्या वधूवरांच्या हातात द्या. स्वाहा म्हणल्यावर अग्नीमध्ये सोड. रीम अर्जमणे नमः स्वाह. वधूने हात पुढे करावा. वराने वधूचा हात पकडून अग्निभोवती फेरा करावा.
अग्नीला नमस्कार करा. अग्निनारायणाय नमः प्रार्थना पूर्वक नमस करोमि. चला वधूवरांनी सप्तपदीसाठी पुढे या. नवरदेवाने वधूच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवा आणि वधूने सप्तपदीसाठी आपल्या उजव्या पायाच्या अंगठ्याने सुपारीला स्पर्श करायचा आहे आणि सप्तपदीचे अर्थ समजून घ्यायचे आहे. विवाह संस्कारातील हा सप्तपदीचा विधी खूप महत्त्वाचा आहे. पहिलं वचन एकमिषे विष्णुस्तवान्नयतु. मी आजपासून तुम्हाला आवडेल, रुचेल, पचेल असे मिष्ठान्नादी भोजन बनवेल. मी तुम्हाला आवडेल, रुचेल, पचेल असं मिष्ठान्नादी भोजन बनवेल. हो गौराबाई, सुरुवात ब्लॅक कॉफीने करावी लागते बर का. दुसरं वचन द्वितीयात्मने नमः. मी तुम्हाला आवडल असाच शृंगार करीन. काया वाचा मनानं आणि शरीरानं तुमच्याशी एकरूप राहीन. तिसरं वचन त्रीणी राय स्पोखाय विष्णुस्वान्नयतु. मी आपल्या घरातल्या नातेवाईकांचं हसतमुखानं स्वागत करीन आणि सासू सासऱ्यांची सेवा करीन. ती सेवा भावीच आहे हो, लय सेवा करते आमची. चौथं वचन चत्वारी मायो भवा विष्णुस्वान्नयतु. मी आपल्या संसारात सुखात नेहमी सोबत राहीन आणि दुःखात कधीच अंतर देणार नाही. पाचवे वचन पंचपशुभ्यो विष्णुस्वान्नयतु. मी आपल्या संसारात पुण्य दान धर्म व्रत वैकल्य मंगल कार्य हे सगळं करीन. सहावे वचन षड ऋतुभ्यो विष्णुस्वान्नयतु. मी आजपासून तुमच्या आज्ञेचं पालन करीन, तुमच्यावरच प्रेम करून आपल्या वंशाचा विस्तार करीन. सातवे वचन सखे सप्तपदे भवा विष्णुस्वान्नयतु. देव अग्नि ब्राह्मण आप्त इष्ट सर्वांच्या साक्षीने मी तुम्हाला आजपासून पती परमेश्वर मानत आहे. मी आजपासून सर्वांच्या साक्षीनं तुम्हाला पती परमेश्वर म्हणून स्वीकारत आहे. सर्वांनी इकडे लक्ष द्या, आता नवरदेवासाठी सुद्धा एक वचन आहे बरं का. मी आजपासून संसारात कामानिमित्त देशात किंवा परदेशात कुठेही गेलो तरी मी तुला अंतर देणार नाही आणि परस्त्रियांना माते समान मानेन. मी आपल्या संसारात कामानिमित्त देशात परदेशात कुठेही गेलो तरीही तुला अंतर देणार नाही, परस्त्रीला माते समान मानेन. सर्वांनी इकडे लक्ष द्या, आकाशामध्ये ध्रुव तारा जसा अढळ आहे तसा या दोघांचा संसार अढळ राहावा म्हणून ध्रुव ताऱ्याचे दर्शन घ्यायचे आहे. दोघांनीही ध्रुव ताऱ्याला नमस्कार करावे. ध्रुव तारा दाखवा पत्नीला.
ध्रुवाय नमः। आता इथे विवाह विधी संपन्न झालेले आहेत, आतापासून तुम्ही पती पत्नी झालेले आहात, सुखाने संसार करा। परत येऊ नका, माझ्या घरी चला एक ना, माझ्या घरी थांबायचं नाही, लगीन आई लगीन बंगो, माझा सगळा प्लॅन फ्लॉप केला, काय करायला सांगितलं होतं तुला, आता काय केलंस तू, मला वाकडं दाखवते, मला अक्षता फेकून मारतीस वे ग, फक्त तुझी नाटकं खरी आहे खोटी येते। काय झालं, काय झालं जाऊ, काय झालं, काय करायलीस, आज मुरगळा वाटती ना, आज मुरगळा बांधलं मला, काय बी काय बोललाय जाऊ बाई, असं बोलू नये मलर भाऊजी, मी काय बी केलं नाही, या येडीचं कुठं ऐकायलंय तुम्ही, कोटरडी दुष्ट कोटरडी खोट बोलती चीटर, नाही नाही आओ, मी बघितलंय तू काय करत होतीस ते, यांच्या पावलावर पाऊल टाकणार असे, डोळ्यांनी बघ यांची अवस्था काय झाली आहे ते बघ, त्यांच्या पावलावर पाऊल टाकलंस ना तुझी बी अवस्था अशीच होणार आहे, हे ध्यानात ठेव, आणि पुन्हा जर यांच्या वाट्याला गेलीस ना तर मागे फकस्त धमकी दिली होती, या बारला पाय मोडून ठेवून तुझे, चलो खूप जोरात हादडलं, या मला माझ्या सासूबाईंचीच आठवण झाली, माझ्या जागी मला त्यांचाच चेहरा दिसतोय, सुनमुख झाले, आता गृहप्रवेश, गौराबाई आता माप ओलांडून तुमच्या लक्ष्मीच्या पावलांनी घरात या, नो 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 स्टॉप स्टॉप स्टॉप, असंच नाही यायचं, आधी उखाण्यात नाव घ्यायचं आणि मग गृहप्रवेश करायचा, काय ग सुमे, वाय वाय गौरी घे की एक नंबर घ्या, सासरच्या उंबरट्या पल्ल्याड माझं माहेरच मला दिसत, सासरच्या उंबरट्या पल्ल्याड माझं माहेरच मला दिसत, जयदीप रावांशी लग्न झाल्यावर कळलं सुख म्हणजे नक्की काय असत, अरे वा जयदीप आता तुझी बारी, मी थोडी माप ओलांडणार आहे, अस ठीक आहे गौरी चल तूच एकटी आत ये, तू राह इथंच मग, नको नको घेतो ना, हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, हे रो काय, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, हो जयदीप राव अहो तुम्हाला मराठीत अंक येतात हे नका दाखवा आम्हाला, अहो नाव घ्या की शेखरदाजी, हो आधी पूर्ण ऐकून तरी घ्या, नऊ दहा अकरा बारा, नऊ दहा अकरा बारा, गौरी माझी बायको मी तिचा नवरा, अरे बारी अरे वा, नाही बरं झालं गाडी लवकर थांबली ती, मला वाटलं 100 पर्यंत जातील की काय, 99 100 गौरी एक नंबर, वा पाहू
पाठ असत का ना मी पण एक नंबर, मला पण घ्यायचं नाव. घेऊ घेऊ किती सुरू झालं. घेऊ घेऊ घ्या. हा झालं तर हिथं जेवायला लागते वाटते. शालिनी मला ना लई मजा आली. मला पण लग्न करायचंय. याडा फुपाटाच आहे. मल्हार ध्यान कुठं आहे? आवर कौरी मापोला. या आता उजव्या पायाने आत या. चला चला आता थांब. या उमऱ्यावर कसं माप ठेवत्यात तसं तुला ठेवलं पाहिजे. आणि त्या फुटबॉलवर कशी किक मारत्यात तसं तुला किक मारली पाहिजे. नगा ओ नगा, तुम्ही माराल किक तर होईल मी वीक. उदयराव तुम्हाला पाहून माझ्या डोक्यात वाजते टिकटिक टिकटिक टिकटिक. कसं वाटलं माझं नाव? कशी वाटली माझे नाव? का आना खाली नाव काढू का? चल अंबाबाई आशीर्वाद दे ग माझ्या पोरांना. मागल्या वेळी त्यांचं लगीन सागर संगीत आणि रीतिरिवाजाप्रमाणे झालं नव्हतं, पण यावेळी तुझ्या आशीर्वादानं देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं हे लगीन झालेलं आहे. त्यांचा संसार सुखाचा होऊ दे, फुलू दे, फळू दे. आई अंबाबाईचा उदो. सुखी राहा. सुखी राहा. सुखी राहा. काय करायलाय आपण? नसतं पाया पडायचं, आपण थोरले होत का? नाही आशीर्वाद द्यायचं असतं. आशीर्वाद द्या बरं. सुखी राहा. राहा सुखी. ओम नमः शिवाय. अमोई तू दूध दू. अष्टपुत्र सौभाग्य तिव. आजच लग्न झालंय. अरे अरे माझ्या कुठे आहे? हो घ्या की आज मान आहे तुमचा. बरोबर आहे तुमचं. पडा पडा पडा. आशीर्वाद. जया गौरी तुम्हाला ट्रक भर शुभेच्छा आणि आशीर्वाद. आमचा टॅक्स न देताच तुम्हाला येऊ दिले आज. आता द्या आमचा टॅक्स. ए सुमे तुमचा कसला टॅक्स? जया एक पैसा द्यायचा नाही बर का? असं कस? तुमच्या समद्यांच्या नजरेसमोरून आम्ही बुट चोरलेत आणि तुम्हाला कोणाला सापडले बी नाही येत अजून. चला द्या आमचं पाकिट. तयार आहे दाजी. आपकी देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाहच्या YouTube चॅनलला.